मित्रांनो नमस्कार, मी सच्चिदानंद पुरी वाहक कलमागारातून आझाद मैदानावर एस टी कर्मचाऱ्यांना सर्ववेदना भेटावं यासाठी या ठिकाणी लक्षवेधी आत्मक्लेश उपोषण करत आहे. या ठिकाणी तुम्ही पाहताय मैदानावर बरेच अशी वेगवेगळ्या पद्धतीतून आपल्या मागण्या घेऊन या ठिकाणी महाराष्ट्रातील जनता आलेली आहे. परंतु मी गेल्या 3 वर्षापासून आम्ही एस टीसाठी झटतोय आणि एस टीसाठी झटत असताना या ठिकाणी बहुतांशी म्हणजे पाहिलंय की या ठिकाणी जनतेला ना कर्मचाऱ्यांना ना सर्वसामान्य कॉमन मॅनला या ठिकाणी न्याय भेटतो. मग ह्यांचे विषय सोडा, परंतु जे मिलिटरीमध्ये या ठिकाणी सेवा बजावतात, आपलं घरदार बायको लेकरं सोडून या ठिकाणी देश सेवा करतात, त्यांच्यासाठी देखील सरकार राज्य शासन लक्ष देत नाही. ह्याच्या आपण कुठंतरी देश सेवा करायची का नाही या पद्धतीनं एक शंका कुशंका निर्माण येते. 2016 समजा काही एक आपल्या मिलिटरी खात्यामध्ये गतिविधी कमी होती, एलओसी क्रॉस करून काही पेशानं समजा पाकिस्तानमध्ये गेले, तिथून वापस आले, बऱ्याच घडामोडी घडल्या आणि त्यांच्या वेगवेगळ्या 5 कारवाया करून त्यांना आता गेल्या महिन्याकाळी डिसमिस केलं त्यांच्या सेवेमधून. कुठलाही लाभ नाही, जीपीएफ वगैरे कुठलंही पगार नाही, पाणी नाही, काय नाही, कुठल्याही पद्धतीतली पेन्शन त्यांना दिलेली नाही. त्यामुळं माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी आमच्या समस्त एस टी कर्मचाऱ्यांच्या 1 लाख एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीनं सांगतो की मुख्यमंत्री साहेब, तुम्ही सैनिकांना जर न्याय देत नाही तर आम्ही एस टी कर्मचाऱ्यांना केव्हा देणार? त्यामुळं चंद्रकांत चव्हाण जे आहेत, उर्फ चंदू चव्हाण यांना तात्काळ त्यांच्या सेवे रुजू करून घेऊन केंद्र शासनाला तुम्ही भाग पाडा. आणि आमचे चंदू चव्हाण आहेत, मेजर आहेत, सोल्जर आहेत, आमच्या देशाचं भविष्य आहे, आमच्या देशाची ते सेवा करणारे आहेत. ते समजा त्या सीमेवर रात्रंदिवस लढतात आणि या ठिकाणी आम्ही त्यावेळेस झोपतो. त्यामुळे अगोदर जवानांना न्याय द्या, आम्हाला थोडा हरकत नाही, वेळ लागला तरी. परंतु अगोदर हे काय आमच्या जवानावर जे अन्याय झालाय तो दूर करा. राज्य शासनाच्या वतीनं तुम्ही पालक म्हणून केंद्र शासन दरबारी पाठपुरावा करून आमच्या चंदू चव्हाण जे काय सोल्जर आहेत आणि त्यांना न्याय द्यावा एवढंच मी बोलेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय भीम, जय शिवाय.